काल राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या स्टेजवर त्यांच्या सभेमध्ये असे उद्गार काढलेले आहेत की मस्जिद मधून मुसलमानांना फतवे पाठवले जात आहेत की ते मतदान उद्धव साहेब ठाकरे आणि काँग्रेस यांना करावे, असे फतवे जाहीर केले जातात असं कोण म्हणतंय? राज ठाकरे. या राज ठाकरेंना मला एवढंच सांगायचं आहे की एक जरी फतवा अगर एक जरी कागद जो काय असेल तो या देशासमोर आणि महाराष्ट्रासमोर त्यांनी जाहीर करावा. एक काळी डोक्यावर टोपी घालून राज ठाकरे मुसलमानांसमोर मतासाठी जोगा मागत होते, आज मुसलमानांना टार्गेट करत आहेत. हिंदू मुसलमान हा वाद या भारतीय जनता पार्टीने केलेला आहे देशामध्ये, आणि त्या पंक्तीमध्ये राज ठाकरे जाऊन तुम्ही बसलेला आहात. ईडीला घाबरून, भारतीय जनता पार्टीला घाबरून तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या स्टेजवर जाऊन जाहीर सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत आहात. वारंवार भूमिका बदलणारे राज ठाकरे, तुम्हाला मतदान कोण करणार या देशामधली, या महाराष्ट्रामधली कुठलीही जनता तुम्हाला मतदान करणार? तुमचे कार्यकर्ते सुद्धा तुम्हाला मतदान करू शकत नाहीत एवढी तुम्ही भूमिका बदलताय. आज तुमच्याजवळ तुमचं चिन्ह, तुमचा पक्ष असून सुद्धा तुमचा एक माणूस, एक कुठला उमेदवार या महाराष्ट्रामध्ये खासदारकीला उभा नाही. का? कशासाठी? आज आमच्या पाठीमागे आमचं पक्ष, आमच्या पक्षाचं नाव आणि आमच्या पक्षाचं चिन्ह नसून सुद्धा उद्धव साहेब ठाकरे 21 ठिकाणी उभा आहेत. त्याला म्हणतात वाघ. या वाघासारखं लढायला